बेल आयकॉन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भातसा धरणापासून 8 किलोमीटर अंतरावर आवरे गावाजवळ धरणाच्या डावातील कालव्याला मोठे भगदाड पडल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले आहे. तर आवरे परिसरातील शेतीतील भात शेती, काकडी, भेंडी, वांगी, वेल वर्गातील पिके पूर्ती वाहून गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. कालव्याचे पाणी पूर्ण वेगाने वाहून गेल्याने जमिनीची मोठ्या प्रमाणात धूप होऊन शेतकऱ्यांचे न भरून येणारे नुकसान झाले आहे. भातसा धरणाच्या निर्मितीनंतर सिंचनाची व्यवस्था व्हावी म्हणून 35 वर्षांपूर्वी कालव्याचे बांधकाम करण्यात आले होते. परंतु या कालव्याची वेळोवेळी दुरुस्तीकडे मात्र दुर्लक्ष करण्यात आल्याने कालव्याला भगदाड पडून मोठ्या वेगाने शेतात पाणी वाहून जाण्याच्या घटना दरवर्षी घडत असतात. आमची न्यूज बघण्यासाठी धन्यवाद. यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.